महिन्यामध्ये जे तिसरी लाट येणार आहे असं जे आपण मेडिकल रिसर्चर म्हणत आहे, सप्टेंबर जवळपास येणार आहे, त्या अनुषंगाने ऑलरेडी आपण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे बेड्स, ऑक्सिजनची स्टोरेज कॅपॅसिटी, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, हे सगळं आपलं तयारी आहे. आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते तयारी पण आपण पूर्ण होईल, जे औषधी लागणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही छोट्या मुलांनासुद्धा जर झालं त्यासाठी पण आपण पिडियाट्रिक्स वॉर्ड आपण तयार करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेने 3 ते 3 पालन केलं, वॅक्सिनेशन टाईमला घेतलं, तर आपल्याला तिसरी लाटला सामोरं जाणं खूप सोपं होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी तात्काळ जे वॅक्सिनेशन सेंटर जे जवळचे आहेत ते जाऊन वॅक्सिनेशन घेऊन 3 सूत्री, ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे, या 3 सूत्रीची पालन करावं, जेणेकरून तिसरी लाट जे येणार त्याच्यामध्ये आपल्याला त्याला फेस करणं सोयीस्कर जाईल. सर, हे जे काय आज पाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी अंडरग्राऊंडची, तर कामासाठी आपण जे काही आदेश केलेले आहेत ते त्वरित सुरू होणार की काय, त्याच्यासाठी विलंब होणार आहे? कारण की आता मोजणी शिल्लक आहे, ते मोजणी करून तात्काळ हे काम सुरू होणार आहे. जे नियमात राहील त्याच्या अनुषंगाने SDM साहेब, चीफ ऑफिसर आणि आमचे टाउन प्लॅनिंग, त्यांना आम्ही सांगितलं आहे नियमात जे बसेल ते त्याच्यानुसार काम तात्काळ होईल. ओके, चालू.